फाटल्या काही दिसापासून आम्ही कंटिन्युअसली काँग्रेस पक्षाच्या वतीन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्याचप्रमाणे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि इवन चीफ सेक्रेटरी सुद्धा आमचे लेटर गेला की जो एन्टायर हो जो प्रोसेस इलेक्शनाचो चालू असा गोयात स्पेशली पोस्टल बॅलट जे वोटींग असा ज्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सरकारी कर्मचारी मतदान करता ते प्रोसेसान एक आम्ही पळयला की बीजेपी पॅनिक मोडार गेल्या कारणान ते जे थोड्या ऑफिसरांक आपल्या हाताकडे धरल्यात ते पोलीस ऑफिसर जावं ऑर ॲडमिनिस्ट्रेशनातले दुसरे ऑफिसर आणि सबॉर्डिनेट जो स्टाफ असा तांचेर प्रेशर घालपाचो प्रयत्न चालला की ते पोस्टल बॅलट्स आमकां दाखवून वोटींग करचे म्हणून. सो काँग्रेस पक्षाच्या वतीन आम्ही कंटिन्युअसली कंप्लेन्स केल्या आणि आफ्टर अवर सेव्हरल कंप्लेन्स आज चीफ इलेक्टरल ऑफिसरच्या ऑफिसान सुद्धा पब्लिक नोटीस इश्यू केल्या की ते जे वोटींग जे जाता पोस्टल बॅलट हे सेफ असा म्हणून आणि ते कर्मचाऱ्याची आयडेंटिटी आणि त्याचा वोट डिस्क्लोज जावचो ना तो हाजी दखल सरकारी कर्मचाऱ्यांनी घेऊन मोठ्या प्रमाणात वोटींग करपाची गरज असा जे जे लोकांनी भया भिवून वोटींग दौरला की आमची आयडेंटिटी डिस्क्लोज जातली म्हणून. कित्याक एक गजाल म्हणजे हे सरकार बदलपाचे आता तो भय कोणाक धरपाची गरजूच ना पण त्याच प्रमाणे आयडेंटिटी डिस्क्लोज जावचे ना हाची क्लॅरिटी आज चीफ इलेक्टरल ऑफिसरान दिल्या आणि म्हाका दिसता आमचे कंप्लेनीचे मागीर ऑलरेडी डीआरओ डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसा कडल्यान चीफ इलेक्टरल ऑफिसरान रिपोर्टूय मागला. सो म्हाका दिसता जे ऑफिसर इंटरफेअर करताले हे एन्टायर प्रोसेसान तांचे स्ट्रिक्ट एक्शन जातले आणि हो प्रोसेस फ्री अँड फेअर जातलो इलेक्शनचो.